पाहुयात पुढची बातमी. दुष्काळी परिस्थिती असलेल्या लातूर जिल्ह्यात जुलै महिन्यात देखील दुष्काळ ठाण मांडून बसलाय. एकीकडे राज्यभरात पावसानं तुफान हजेरी लावली आहे, पाणीच पाणी करून टाकलंय अनेक भागात, तर नद्यांना पूरस्थिती निर्माण झालीय. मात्र लातूर जिल्ह्यात अजूनही सर्वच्या सर्व नद्या कोरड्या ठाक पडल्यात. एकूणच जिल्ह्यातल्या नद्या ओस पडल्याचं विदारक चित्र अद्यापही कायमच आहे. पावसानं कहर केलेली छायाचित्र आणि पावसामुळे मन प्रफुल्लित करणारी दृश्य आपण पाहिली असती. मात्र आजही राज्यातला लातूर हा जिल्हा असा आहे. या जिल्ह्यात नदी नाले तर सोडात, साध्या डबक्यात देखील पाणी पाहायला मिळणं कठीण झालं आहे. जुलै महिन्यात देखील पावसानं म्हणावी तशी हजेरी लावली नाही. एक दोन वेळा जिल्ह्यात पाऊस पडला, मात्र त्या पावसानं मातीची देखील तहान भागली नाही. त्यामुळे जिल्ह्यातल्या मांजरा, तेरणा, तावरजा या मुख्य नद्या अजूनही कोरड्या आहेत. जुलै महिन्यामध्ये बराच पाऊस पडत होता आणि टंचाई जाणवत नव्हती, परंतु या वर्षी पावसाची खूपच टंचाई असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. आणि यावर शासनानेही कोणताच तोडगा काढलेला नाही किंवा उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी सध्या भयान परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये. ते नाले एकदम कोरडे आहेत, बिलकुल पाणी नाही. याच्यामुळे पण गेल्या वर्षी पण खूप कमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई फार जाणवत आहे जिल्ह्यामध्ये. कुमटा येथील शेतकरी, पाऊस नाही काय नाही. आता आज शेताची कामं तर झाले, सगळे वाट बघीत आहे. आज पडते उद्या पडते, काही लोकांना पेरल्यात काय पेरले नाहीत. आम्ही तर काय पाऊस पडल्याची पेरणी म्हणून ठरविलेलं आहे. आणले महागाई वाढले आहे, 1500 रुपयाला पोतं झाले. जिल्हाभरात अशीच परिस्थिती सर्व ठिकाणी पाहायला मिळते. लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी देखील पाऊस पडला नव्हता, त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला होता. या वर्षी तरी पाऊस पडेल या भरवशावर शेतकरी आभाळाकडे पाहत बसलेत. पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी कोरड्या जमिनीत देखील बियाणं टाकून शेतकरी येणाऱ्या पावसाच्या भरवशावर आपलं नशीब आजमावत आहे. जुलै महिना उजाडलेला आहे, पावसाचे मृग आणि आर्द्रा ही दोन नक्षत्र गेले, तरी अद्याप लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली नाही, कुणी चाड्यावर मूठ धरलेली नाही. जिल्ह्यामधले सगळे धरण कोरडे पडलेले आहेत, नदी पात्र कोरडे पडलेले आहेत, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत आणि मोजक्या बोरवेलनी सुद्धा पाण्यासाठी तळ गाठलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच परिस्थिती जर निर्माण झाली तर या ठिकाणी लातूर, संपूर्ण लातूर जिल्हा हा पाण्याच्या अभावी कोरडा पडलेला आहे आणि पाण्याची भीषण टंचाई या लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली असल्यामुळं भविष्यकाळ हा लातूर जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप भयानक आहे. 2015 लातूर जिल्ह्यामध्ये रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आलेली होती. आता येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी नसल्यामुळं नेमकं काय शासन यासाठी उपाययोजना करणार, यासाठी सर्व लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं, नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांची, शेतमजुरांची सुद्धा अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेताची मशागत करून ठेवलेली आहे, खाद बियाणे आणून ठेवलेलं आहे, पण पाऊस नाही. पावसाची वाट बघत आहे, तर पाऊस पडत नाही. खाद बियाणे आणले, महागाई एवढी झाली की कर्ज काढून, पैसे काढून दुसऱ्याकडून आणून ठेवले खाद बियाणं, तर पाऊस पडत नाही. काही शेतकरी पेरले आहेत, काही शेतकरी पेरायचे आहेत, आम्ही पेरायचं वाट बघत आहे, पावसाची वाट बघत आहे.